हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण करवा चौथच्या दिवशी 21 मिनिटे भद्रा आहे. सौभाग्यवतींनी चुकूनसुद्धा हे काम करू नये, ते कोणते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. करवा चौथची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. करवा चौथ हा सण हिंदू धर्मातील लोकांचा महत्त्वपूर्ण सण आहे. करवा चौथ कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी साजरा करतात. या वर्षी 20 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी करवा चौथ साजरा करायचा आहे. करवा चौथ या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व वैवाहिक जीवन सुखी जाण्यासाठी प्रार्थना करून निर्जल व्रत ठेवून चंद्रोदय झाला की मग व्रत सोडतात. करवा चौथ शुभ वेळ. करवा चौथच्या दिवशी शुभ वेळ 20 ऑक्टोबरला सकाळी 5:47 सुरू होत असून 7:02 आहे. भद्रा लागण्याची वेळ. ज्योतिषशास्त्रामध्ये भद्राला खूप शुभ मानले जाते, पण असे म्हणतात की भद्रा शुभ कार्यामध्ये बाधा उत्पन्न करते. यावर्षी करवा चौथ्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबरला 21 मिनिटे भद्राची सावली आहे. करवा चौथ भद्रा सकाळी 6:24 ते 6:46 आहे, म्हणजेच 21 मिनिटे आहे. करवा चौथची सुरुवात भद्रा सुरू होण्याच्या आतच सुरू होत आहे, म्हणून सूर्योदय होण्याच्या आतच स्नान करून सर्गी ग्रहण करून व्रत करण्याचा संकल्प करावा. करवा चौथ व्रत करताना ही कामे करू नयेत. करवा चौथचे व्रत करताना सुगंधन महिलांनी शृंगार करताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या वस्तूचा उपयोग करू नये. जर सुहागन महिलांनी या रंगाच्या वस्तूंचा उपयोग केला तर नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव होऊ शकतो. भद्रा काळामध्ये कोणत्यासुद्धा संपत्ती किंवा व्यापार संबंधित सुरुवात करू नये. करवा चौथच्या पूजेनंतर जर शृंगार करण्याच्या वस्तूंपैकी एखादी कोणती वस्तू राहिली तर ती इकडे तिकडे न फेकता नदीमध्ये विसर्जित करावी. या दिवशी कोणत्यासुद्धा धारदार वस्तूचा उपयोग करू नये. त्याचबरोबर कोणाबरोबरसुद्धा वादविवाद करू नये किंवा अपशब्द बोलू नये. व्रत संपल्यानंतर मसालेदार किंवा तामसी जेवण ग्रहण करू नये. करवा चौथच्या दिवशी कोणत्या वस्तू व रंग वापरावे. करवा चौथच्या दिवशी काळा किंवा पांढरा रंग वापरू नये. बाकीचे कोणतेसुद्धा रंग आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकता. करवा चौथच्या दिवशी या वस्तू जरूर धारण कराव्यात, त्यामुळे सौभाग्यामध्ये वृद्धी होते व वैवाहिक जीवन सुखी समाधानी होते. मेहंदी, सिंदूर, मंगळसूत्र, बांगड्या, बिंदी व करवा चौथ चंद्रोदय. करवा चौथच्या दिवशी चंद्रोदय रात्री 8 आहे, पण प्रत्येक प्रांतामध्ये रात्री वेगवेगळ्या वेळी चंद्रदर्शन होईल. चंद्रदर्शन घेऊन मगच पाणी ग्रहण करून मग उपवास सोडावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढेसुद्धा आपण असेच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.